अनुसार मेरे हंसे के नदार वह वर्ष 8 मुक्का बस्तो जयवाड़ी तालुका करवीर जिला कोल्हापुर महाराष्ट्राचा बाल वक्ता या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम आयोजक ज्ञाते श्रोते आणि शून्य परीक्षक यांचे मनापासून स्वागत करतो आणि मी आपल्या समोर विषय मांडतोय चला कोरोनाला हरूया। सर्वात पर्यंत आपण या कोरोनाबद्दल जाणून घेणार आहोत। बऱ्यापैकी आपल्या सर्वांना या परदेश पाहुण्याची ओळख झालीच आहे, पण तरीही मी आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करतो। गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण जगाला सळोकी पळोकी करणारा हा विषाणू म्हणजे कोरोना। कोरोना हा विषाणूचा गट आहे। या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना पक्ष्यांना देखील प्रादुर्भाव होतो। हा विषाणूचा प्रसार माणसामध्ये श्वसन संसर्गाने होतो। हा संसर्ग बहुतांश प्राणघातक आहे। मित्रांनो, कोरोना व्हायरसवर अजून तरी कोणती लस किंवा औषध उपलब्ध नाही। स्वतःची स्वच्छता हाच सध्या तरी उपाय आहे। यामध्ये आपले हात वारंवार स्वच्छ 40 सेकंदापर्यंत स्वच्छ धुतले पाहिजेत। चेहऱ्याला डोळ्याला हात न लावणे, मास्कचा वापर करणे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न जाणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे इत्यादी अनेक खबरदाऱ्या आपण घेत आहोत। खोकताना शिंकताना तोंडासमोर टिश्यू किंवा रुमाल धरावा, अंगी हे नसेल तर आपल्या बाहीचा वापर करावा, आजार लोकांशी संपर्क टाळावा, अशा प्रकारच्या सूचना आपणास मिळाल्या आणि आपण त्या तंतोतंत पाळल्या देखील। प्रशासन देत असणाऱ्या सूचनांचे पालन करणे हाच एकमेव मार्ग आपल्यासमोर आहे। मित्रांनो, या कोरोना व्हायरसची लक्षणे तरी काय आहेत, तो आला कुठून हे आपण बघूया। मित्रांनो, 2019 मध्ये या कोरोना व्हायरसचा उपप्रकार चीन मधील वुहान शहरातून आढळून आला। याला COVID-19 असे नाव देण्यात आले। सुरुवातीला वुहान वास्पाच्या प्रदेशात पसरलेला हा विषाणू अधिक तुरतच दिसून आला। यात रोग्याचे मरण्याचे प्रमाण मोठे दिसून आले। 13 मार्च 2020 अखेर जगात 1,32,758 जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण 4,955 जणांचा मृत्यू झाला। एकूण 122 देशांमध्ये हा आजार पसरला। हुबेई प्रांतातील वुहान शहरातून या विषाणूची लागण सुरू झाली। अमेरिका, युरोप, जपान, इटली अशा बऱ्याचशा देशात देखील कोरोना नुसताच उघडलाय। मृत्यूचे तांडव केले, प्रेताचे खज पडले, या विषाणूसमोर कोणीच काही करू शकत नव्हते। हा विषाणू नवखा असल्याने प्रतिबंधक उपाय काहीच नव्हता, सर्वजण हतबल होते। हा हा म्हणता व्हायरस माझ्या भारत देशात पण आला। मित्रांनो, 28 मार्च 2020 अखेर भारतात रोगाचा आकडा 918 इतका होता। 19 रुग्णांचा मृत्यू झाला। 6 एप्रिल 2020 अखेर भारतात रोगाचा आकडा 4,067 इतका होता। 109 रुग्ण मृत्युमुखी पडले होते आणि अखेरकार दिनांक 28 मार्च 2020 ला महाराष्ट्रात देखील 181 रुग्ण सापडले। इतर भागाच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त प्रादुर्भाव नव्हता। महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यावश्यक सेवा आणि सामग्री सोडून पहिल्यांदाच महत्वाची देवस्थाने बंद ठेवण्यात आली। 22 मार्चला जनता कर्फ्यू जारी करण्यात आला। यात कोरोना साखळी तोडणे हाच प्रमुख उद्देश होता। तेव्हापासून देशात लॉकडाऊन करण्यात आले आणि आपण ते अनुभवले। पण याबद्दल जास्त काही बोलत नाही, कारण बऱ्याच मतमतांतरे आहेत। पण पहिले असे युद्ध आहे की जो घरात थांबेल तोच जिंकेल। या लॉकडाऊनच्या काळात बरेच काही शिकण्यासारखे मिळाले, काही चांगले वाईट अनुभव आपण सर्वांनी घेतले। असो, या व्हायरसची लक्षणे जाणून घेऊया। कोरडा खोकला, तीव्रता ताप, घशात खवखवणे, दुखणे हे प्रथम दर्शन लक्षणे आहेत। घशातील द्रवात चाचणी करून पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिपोर्ट समजतो। आता यावर उपाय काय, आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण बघूया। सर्वप्रथम या कोरोना व्हायरसच्या लढ्यामध्ये सर्वप्रथम आपण आपली प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे। त्यासाठी व्हिटॅमिन सी असणाऱ्या फळांचा वापर केला पाहिजे। जे आंबटचवीचे फळ असतात त्यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते। आपले हात वारंवार स्वच्छ 40 सेकंदापर्यंत स्वच्छ धुतले पाहिजेत। जर तुम्ही अल्कोहोल असलेले हँडवॉश किंवा सॅनिटायझर वापरत असाल तर 20 सेकंद पुरेसे आहेत। हात रुमाल किंवा टिश्यूचा वापर करा। खोकताना शिंकताना तोंडासमोर टिश्यू किंवा रुमाल धरावा, अंगी हे नसेल तर आपल्या बाहीचा वापर करा। मित्रांनो, कोरोना व्हायरस लोकांच्या थुंकीतून एखाद्या पृष्ठभागावर पडू शकतो। खोकल्यावर शिंकल्यावर ते तुषार म्हणून ते सकल भागावर पडू शकतात। त्या पृष्ठभागाला आपला हात लागला असेल तर त्यामुळे तोंड, नाक, चेहरा, डोळे यांना स्पर्श करू नका। कमीत कमी 3 फुटाचे म्हणजे 1 मीटरचं अंतर ठेवा। समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना कमीत कमी 1 मीटरचं अंतर ठेवा, म्हणजे आपण बऱ्यापैकी सुरक्षित राहू शकतो। मित्रांनो, सध्या सर्व मंदिरे प्रार्थना स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत। याचा अर्थ असा नाही की देवाला पणा कोंडला आहे। खर तर देव हा पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी याच्या रूपाने तुमच्या आणि माझी सेवा करण्यासाठी रस्त्यावर आहेत। आपल्या जीवाची बाजी लावली आहे। गेल्या 2 महिने आपल्या कुटुंबापासून वेगळे आहेत। मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यापासून ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंत अशा वर्करपर्यंत सर्वजण आपली काळजी घेत आहेत। आपण फक्त घरात राहून प्रशासन देत असणाऱ्या सूचनांचे पालन करायचे आहे।
मित्रांनो लॉकडाऊनची तीव्रता कमी होत चाललंय. काही भागात स्थिती आहे, लॉकडाऊन संपेल म्हणून कोरोना संपला असे अजिबात नाही. आता आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग, विनाकारण फिरणे, प्रतिकार शक्ती वाढवणे हे काटेकोरपणे पाळून आपला जीव वाचवणे हे महत्वाचे आहे. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, जाण येतो जहान हे. मित्रांनो कोरोना स्वतःहून फिरत नाही, लोक त्याला फिरवतात. लोक फिरायचे थांबले की कोरोनाही थांबेल, आणि कोरोना थांबला की तो नक्की मरून जाईल. आपण कोरोना मुक्त होऊ. काळजी घ्या, सतर्क राहा, कोरोनाला मुळासकट हरूया. धन्यवाद.